श्री विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार करणाऱ्या सोनेरी टोळीचा मुख्यमंत्र्यांनी शोध घ्यावा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात सभागृहात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. काँग्रेस पक्षाच्या वतीने संघर्षयात्रेनिमित्त पंढरपूर येथे आले असता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिराच्या कारभाराचे वाभाडे काढले. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, श्री विठ्ठल देवस्थान महाराष्ट्राची अस्मिता असून अशा ठिकाणी दर्शनाचा काळाबाजार होत असेल तर हा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. एकटा माणूस असा प्रकार करू शकणार नाही. यामागे कोणती सोनेरी टोळी आहे याचा शोध घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यावेळी पुढे बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार हे गंभीर प्रकरण असून कुणाच्या संमतीनं हा प्रकार चालू होता, यातील वाटणी कुणाकुणाला मिळत होती, यामागे कोणती सोनेरी टोळी आहे याचा शोध घेतला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधित सदस्याला निलंबित करावे अशी मागणी करत येत्या अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात उपस्थित करू असंही त्यांनी सांगितलंय. विठ्ठल मंदिराच्या दर्शनाचा पासाच्या विक्रीचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आता ही कोण सोनेरी टोळी इथं काम करते आणि हे तिथले जे प्रमुख आहेत त्यांच्या मान्यतेने चाललेलं आहे का त्यांना नकळत चाललेलं आहे त्याचा सरकारनं चौकशी समिती नेमून विचार केला पाहिजे. कारण प्रकरण किती गंभीर आहे. आज एकच माणूस सापडला गेलेला आहे, त्या सदस्याला निलंबित केलं आहे का, अध्यक्षांची त्यावर काही जबाबदारी आहे का नाही, हे कोणाला सगळ्या वरिष्ठांना नकळत हे प्रकरण होऊ शकतं का, शेवटी पास किती दिलेत काय दिले सगळा हिशोब सगळा असतोच. त्यामुळे अतिशय गंभीर प्रकरण आहे, त्याची सर्वोच्च पातळीवर सरकारनं चौकशी केली पाहिजे. असा प्रश्न आज आहे की जो दर्शनाच्या पास विक्रीचा जो भ्रष्टाचार चालला त्या मुळाशी कोण आहे, ही सोनेरी टोळी कोण आहे, हे एकटा माणूस करू शकतो का, काही सगळी टोळी म्हणून काम करते आहे आणि यामध्ये वाटणी कोणाकोणाची आहे, ह्या सगळ्या गंभीर चौकशी या प्रकरणात झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आज विठ्ठलाच्या नावाखाली जर अशा प्रकारच्या चोरी आणि काळाबद्दल चालला असेल तर कोण जबाबदारी त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. जर सरकारने जी काही चौकशी नेमली नाही किंवा मध्ये काही बदल केले नाहीत तर हा नक्कीच आम्ही येत्या अधिवेशनामध्ये सुरू धरू. सोलापूर शहराचे सुपुत्र, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे नेते माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक एनएसयूआयचे अध्यक्ष युवा नेते गणेश डोंगरे आणि सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सोलापूर. मंगळवारी 4 सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या आयोजित जनसंघर्ष यात्रेमध्ये सर्व काँग्रेसप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत.